सगळ्या गोंयकारांक येवकार. आयज लायव्ह येवपाचें कारण म्हटल्यार आयची जी एसेंब्ली जाली आनी ह्या एसेंब्ली सेशनांक आयच्या दिसा जो बोवाळ जालो, बोवाळ जालो म्हटल्यार जो बोवाळ आमच्या आरजीपीच्या एमएलएन एसेंब्लीन केलो, आवाज काडलो, तो विशय म्हटल्यार टीसीपी टाउन एंड कंट्री प्लॅनिंग जे डिपार्टमेंट आसा तेचो मिनिस्टर जो विश्वजीत राणे आसा, जो विजनरी लिडर गोंयचो, तो जसो म्हणटा अंडर द लिडरशीप ऑफ श्री प्रमोद सावंत आनी विजनरी लिडर तेंचो मोदी, ह्या दोगांच्या नेतृत्वात सकयल आयज तेणी गोंय काबार करपाचें, गोंय सोपोवपाचें एक अमेंडमेंट हाडला, एक कायदो हाडला. आयज तेंच्यांनी टीसीपीन एक टीसीपीच्या कायद्यान एक अमेंडमेंट हाडला, ते म्हणल्यार 39A. जशे हेच्या पयली 16B आसले जेचेर बोवाळ झालो आनी आयज ते भायर मारले, जे 16B विजय सरदेसाय जेन्ना टाउन एंड कंट्री प्लॅनिंग आसलो, जेन्ना तेणी गोंय काबार करपाचे षडयंत्र केल्ले, गोंय काबार करपाची प्रतिज्ञा केल्ली, तशेंच आयज विश्वजीत राणेन तेचो 16B भायर मारून आपलो 39A हे सेक्शन तेणी आयज हाडलेले आहा आनी हे अमेंडमेंट हाडलेले आसा आनी तेणी आयज ते एसेंब्लीन ह्या बीजेपीच्या सगळ्या आमदारांनी आनी बीजेपीच्या सरकारान पास केल्ले आहा. आतां हे 39A म्हटल्यार कितें आयज लोकांक कळपाक जाय की हो बीजेपीचो सरकार जो आयज हळदी कुंकू करपाक पेटला, जो आयज स्वयंपूर्ण गोंयच्या नांवान इव्हेंट करपाक पेटला, जो सरकार गोंयचे उदरगतीचे गजाली करता, आयज त्याच सरकारान 39A हे अमेंडमेंट हाडलेले आहा. 39A म्हटल्यार कितें की गोंयान जे जमनी आसा आमचे, जे जागे आसा, लायक डोंगर आसा, भाटां आसा, कुळागरां आसा, शेतां आहा, ही जर कोणाक दिसता कन्वर्ट करची म्हणून जाल्यार तेका ते कन्वर्ट करपाक दितले आनी 30 दिसान तेची फायल आसा ती प्रोसेस जातली, हो तो कायदो. म्हणल्यार आतां एक भाटकार आवडलो आनी भितर जर आमचे म्हणकार आहा ते काजू रोयता, काजू तेंचे काजू करता, म्हणजे भाट थंय जर त्या भाटान ते कितलीशीं वर्सां उत्पन्न करता, जाल्यार जर तो भाटकाराक दिसता की आपलो जागो विकचो, विकचो म्हटल्यार कन्वर्ट करून विकचो, सो दॅट तेका दिल्लीकार आयज तोंडा उगडी घालून रावले. आतां आमचो दिल्लीची जी नॅशनल पार्टीज आसा, हे नॅशनल पार्टीजांचे जे MLA हे तोंडा उक्ते करून रावलेच आसा केन्ना जागे विकता आनी दिल्लीकारांक दिता काय म्हणून. जाल्यार ते दिल्लीकारांक ते विकपाक जाय, हेंकांय पयशे मेळपाक जाय, तेंच्यांनी पयशे करपाक जाय आनी आमचे जे गोंयकार जे आहा बाबडे गुणकार जे इतली वर्सां रावता तेंकां खंय तरी काडून तेंचो सत्यानाश करपाचो, तेंकां गांवांतल्यान भायर काडपाचे, जाग्यांतल्यान भायर काडपाचे, हे सगळे षडयंत्र करपाक लागून हो 39A कायदो हाडला.
हेतून सिंपल जर कोणाक दिसता माझो जागो आपलो जागो आसा तो कन्वर्ट करपाचो, जो डोंगर आसा तो डोंगर न्हू, थंय त्या डोंगराचेर तर तेका बिल्डींग हाडपाक जाय जाल्यार तो बिल्डींग हाडपाक शकता. तेका दिसता आपल्या शेतान बिल्डींग हाडपाक जाय, ते शेत न्हू जाल्यार ते शेतान बिल्डींग हाडपाक शकता. तेका दिसता आपल्या कुळागर आसा ते कुळागर न्हू, थंयसर बिल्डींग हाडपाक जाय, थंय जर मेगा कन्स्ट्रक्शन हाडपाक जाय थंय ते हाडपाक शकता. आतां आयकपाक इजी दिसता, लोकांक दिसतले की हाडले बिल्डींग येयले म्हाका कितें जाला, म्हाजे घर सकयल आसा, म्हाजो कांय जागो ना. खुबशा जाणांक अशें दिसतालें की आमचो कांय जागो ना. पयलीं म्हणल्यार लक्षांत दवरा की चडशे गोंयकार आयज खंयच्या तरी भाटकाराच्या अंडर आसात, कितलेशेच गोंयकार. सो तेंकां सगळ्यांक हेचो इफेक्ट जातलो. आनी एकूय कायदो आहा तेचेर आमी फाल्यां उलयतले, जे लँड यूज तेंच्यांनी नवीन केला लँड रेवेन्यू कोडान, तेचेर फाल्यां उलयतले धांक सुमार. सो आयज आमी फोकस करता फक्त 39A जे TCP अमेंडमेंट काडलो. जर भाटकाराक दिसता आतां कितें आहा, डोंगर आहा तो जर रिजनल प्लॅनान जर ऑर्चर्ड आहा, जर तो डोंगर म्हणून जो हॉर्टिकल्चराक लागून म्हणून ऑर्चर्ड दाखयल्लो आहा, जाल्यार प्रॉब्लम कितें जातलो की तो कोणूय ओनर आसा तो काडटलो आनी आपले कन्वर्जनाक घालतलो, तो कन्वर्ट करतलो आनी तो सेटलमेंट करतलो. सेटलमेंट केल्या उपरांत कितें जातलें, तेका थंय कन्स्ट्रक्शन करपाक पर्मिशन मेळटलें, तेच्या जाग्याची रेट वाडटली. आनी इतलीं वर्सां जीं आमचे गोंयकार थंय कितें कितें रोयता करता, थोड्यांचे डॉक्युमेंट आसतले थोड्यांचे नासतले, सो तेंकां फाल्यां तो जागो आहा तो सोडचो पडटलो, तेंचे सेटलमेंट जातले. सेटलमेंट म्हणजे ते एक्चुली डिस्ट्रॉय जातले. सेटलमेंटाच्या नांवान आयज आयज पर्यंत मुणकारांची कितें हालत जाल्या हे सगळ्यांक खबर आहा. आमी स्पेशली बहुजन समाजाचे लोक तशेंच उरला, तेंकां खंय ना खंय तरी जो जस्टीस मेळपाक जाय तो जस्टीस आजून पर्यंत मेळ्ळो ना. हो सरकार प्रमोद सावंत म्हणटा बहुजन समाजाचो सरकार, जाल्यार हो सरकार बहुजन समाजाचो न्हू, हो सरकार भाटकारांचो जाल्लो आहा. आनी ज्या भाटकारांचो जाल्लो आसा जेंकां गोंयकारांचे पडलेले ना, ह्या भाटकारांचो थोडे जाल्लो. कित्याक सगळेच भाटकार तशे आसतना, कित्याक आमच्या कडेन भरपूर केसी येता ज्या जाग्यार भाटकार काडटा आनी जमीन विकता. थोडे जाग्यार अशेय भाटकार आहा जे गोंयकारांक लागून जमीन राखून दवरता, भायल्यांक विकिना. सो दोनूय तरेचे भाटकार गोंयांत आहा. पूण आयज कितें जालां की जमनीची रेट मेळटा, कन्वर्जन जाता म्हणून गोंयकारांक डिस्प्लेस करपाचे, आपल्याच गांवांतल्यान तेंकां ना करपाचे षडयंत्र ह्या BJP केल्ल्या. हो बहुजन समाज विरोधी हो जो सरकार आसा तो फाल्यां आमी दाखयतले तुमकां की तो बहुजन समाज विरोधी कसो आहा. तो फाल्यांचो आमी कायद्या बद्दल फाल्यां उलयतले, एका कायद्या बद्दल जो आयज आनी एक पास जाला कायदो, तेचेर फाल्यां इन डिटेल तुमकां सांगतले की हो बहुजन समाजाक हो प्रमोद सावंत हो BJP हो भाटकारांचो सरकार कसो सोपयतलो आनी कसो सोपोवपाक सोदतात. आतां 39A येयले, विश्वजीत राणेन सांगले की 16B आसा ते 16B आमी भायर मारले जे विजयान हाडलेले, आनी तेणी आतां त्याचे रिप्लेसमेंट हो शब्द यूज केलो, त्याचो रिप्लेसमेंट तेणी 39A म्हटल्यार हेचो अर्थ इतलोच की नांव फक्त बदल्ला, बाकी सगळें सेम आहा, ऑलमोस्ट सगळें सेम आहा, फक्त नांव बदल्ला, फक्त नंबर बदल्ला आनी दुसरें कांय बदलूंक ना. तो 16B जेन्ना विजय सरदेसायन हाडलेलो तेन्नाय गोंयचे जमनी खावपाचे तेचे षडयंत्र आसले, बहुजन समाजाचे जमनी बळकावपाचे तेचे हे आसले प्रयत्न आसलो, बहुजन समाजाची जमनी जळकृत करपाचे तेचो प्रयत्न आसलो, बहुजन समाजाचे जमनींचेर आघात करपाचो घात करपाचो तेचो प्रयत्न आसलो, आनी आतां ह्या विश्वजीत राणेचोय सेम आहा. हे दोगूय भाटकार विजय सरदेसाय होय भाटकार आनी होय दुसरो भाटकार. म्हणजे तुमची भाटकारशाही आयज तुमच्या घरा पर्यंतच न्हू, तुमच्या जाग्या पर्यंतच न्हू, तर तुम्ही अख्ख्या असेंब्लीचो यूज करून, असेंब्लीचो मिसयूज करून तुम्ही अख्खे गोंयभर तुम्ही तुमची भाटकारशी लायतात. म्हणजे बहुजन समाजाक सोपोवपाचे हे जे कारस्थान हेंच्यांनी केल्ले आहा, हे सगळ्या लोकांनी लक्षात दवरपाक जाय. आणि हे बहुजन समाजाचे थोडे जे लिडर्स आसात, पॉलिटिकल लिडर्स आणि थोडे MLAs आणि मिनिस्टर्स जे आसा पळय, हे तेंकां इकले गेल्ले, त्यांच्यांनी आपणाक स्वताक विकलेले आसा, शरणागती घेतलेली आसा. कित्याक आपल्या फायद्यांक लागून, आपल्या बॅगांक लागून, आपल्या सेल्फीश मोटिवाक लागून. आयज हे जे 39A जो कायदो पास जाला, हेतून गोयचो एक सुद्धा डोंगर, एक सुद्धा शेत, एक सुद्धा भाट उरपाचे ना, एक सुद्धा कुळागर उरपाचे ना. प्रत्येक जाण येतलो हांगा दिल्लीच्यान येतले आनी शेतां म्हणून घेतले, डोंगर म्हणून घेतलो आनी तेचे कन्वर्जन करतले. थोडे भाटकार आसा ते जेंका पयशे जाय ते काडटले,
आपले जमनीचे कन्वर्जन करतले आणि गोयकार जेवढे रावतात इतकी वर्षा त्यांना बाहेर मारतले ना खं तरी कोणच्या घरात उडतले आणि आपली जमीन विकतले. हो इतलो डेंजर कायदो असा की आज जर गोयकारांना दिसता की आमचे घर सकयल असा डोंगरा सकयल आमकां किती पडला तर त्यांना सांगपाक सोदता तुमच्या घरावर जो डोंगर असा तो जर कट झालो तो जर डिस्ट्रॉय झालो फाल्यां पावसाचे उदक तुमच्या घरानूच येतले. तुमचे जर सकयल गावांत जर बांयो हा बांयो सगळे सुकतले. ज्या तळयांनी झऱ्यांनी हेचेर झऱ्यांचेर वचून तुम्ही आज गणपती बुडयता ते तळयो सुकतले. ज्या बांयचे उदक तुम्ही पिता ते बांयो काबार जातले. ज्या ग्राउंड लेवलाच्या उदकाचेर आज झाडां जगतात जनावरां जगतात ती सगळी नष्ट जातली पर्यावरण नष्ट जातले. टेम्परेचर तर वाढतच असा क्लायमेट चेंज तर जायत असा सी लेवल वाढत असा सॉयल इरोजन बीच इरोजन जायता आणि हे दिसान दीस वाढतले. जसे गेल्या वर्षा वायल्ड फायर झाली टेम्परेचर 38 डिग्रीज झालं आज ह्या फुडे तो आणी वाढतलो. कित्याक गोयची रानां गोयची शेतां गोयची भाटां ह्या बीजेपीक पळोवपाक जायना. काल नरेंद्र मोदी येयलो नरेंद्र मोदीन स्टेटमेंट करून गेला सगळ्या लोकांनी लक्षात दवरपाक जाय मोदी येऊन किती उलवून गेलो. मोदी येऊन मोदीन सांगले की गोय आम्ही एक ट्रान्सपोर्ट हब लॉजिस्टीक हब करतले म्हणून. आता लॉजिस्टीक हब म्हटले किती गोयच्यान कोळसो वयतलो गोयच्यान व्हडले व्हडले कार्गो वयतले व्हडले व्हडले ट्रक वयतले ताका लागून हायवे बांधतात ताका लागून डबल ट्रॅकिंग करतात ताका लागून तनमार असले प्रोजेक्ट हाडटात आणि सगळीकडे वयता थंय तुमकां गाडयोच गाडयो दिसतले सगळीकडे व्हडले ट्रकूच ट्रक दिसतले सगळीकडे पोल्युशन पोल्युशन असतले सगळीकडे कोळसो हाडटलो. आपल्या फ्रेंडांक ह्या मोदीन अडानीक सपोर्ट करपाक आयज ते गोंयची आमची आहुती दिता. गोंय हे लॉजिस्टीक हब करपाचो हांचो प्रयत्न आसा आणि हो सिंपल कळटा. ट्युरिजम इंडस्ट्री गोयची आज जर काबार जाता जाल्यार ती सिस्टमॅटीक हे गव्हर्मेंट काबार करता ती बेश्टी काबार जायना. लोकांक जर दिसात ट्युरिजम इंडस्ट्री काबार जाता ट्युरिस्ट देवला जाल्यार हे सगळे षडयंत्र आसा. कित्याक एकदा ट्युरिजम काबार जाले की गोयची इकॉनॉमी आसा ती हाडून कोलाचेर दवरपाची कोलाचेर लोकांक थंयसर लावपाचे कामांक थंयसर लोकांक ट्रक घेवन दिवपाचे आणि मागीर काडपाची इंडस्ट्री काढून भायल्यांच्या हातीन दिवपाची. आणि मागीर जर कोण बोवाळ घालपाक गेलो जाल्यार थोडे गोंयकारांचे जेन्ना पोट चलता पळय तेन्ना मागीर तो विचार करता. फॉर एक्झाम्पल कॅसिनो आयज कशी गोयची ट्युरिजम इंडस्ट्री हाडली आनी कॅसिनोचेर तेंच्यांनी डिपेंड करून दवरली पळय तशेंच हे लॉजिस्टीक हब करपाचे मोदीचे आणि हे बीजेपी सरकाराचे षडयंत्र आसा. हांकां गोंयचो मोग म्हणटा तो मात पासून पडलेलो ना. हे गोयची बीजेपी जाल्यार सेंटराची या दिल्लीची एजंट जाल्ली आहा एक दलाल जाल्ली आसा गोंय विकपाची. आणि आता तर या दिल्लीकारांक गोयचे जमनी विकपाक यांच्यानी आता 39A हो कायदो जो विश्वजीत राणेन हाडला जो पहिली विजय सरदेसायन 16B हाडलेलो म्हणजे हे सगळे दोघूय एकाच माळेचे म्हणी. आयज जर पळयत जाल्यार विजय सरदेसायन काय ओपोज करूंक ना तेकाय जाय हे. कित्याक तेचो बिझनसूच लँड डिलींग तेचो बिझनसूच कन्स्ट्रक्शन तेचो बिझनसूच मौलाना वांगडा. हांकां फक्त जमनी कन्वर्ट जाल्ले जाय हांकां आयपीपीच्या नावाचेर थंय फिश मील घालपाक जाय. विजयाचे एक्सपोज करतले आमी टायम येवन ही मातसो थोडे दिसान करतले. पूण हे जे आयज जे षडयंत्र जे चल्ला पळय हेतून गोंयकार म्हणटा तो अजिबात उरपाचो ना. आयज आमच्या MLA विरेश बोरकरान आयज असेंब्लीन सांगलेले आहा गोंयचे लँड प्रायसीस खंय पावला ते. आयज मिनिमम जर तुका एक प्लॉट घेतलो फूल सेटलमेंट लिगल प्लॉट घेतलो तुका 10,000 वयरूच जाय पयशे पर स्क्वेअर मिटर. आजगांवतल्या गावांत जाल्यार 1,30,000 पर स्क्वेअर मिटर झाली आहा. शिवोल असल्या गावांत 60-70,000 पर स्क्वेअर मिटर झाली आहा. आयज गिरी असल्या गावांत 40-50,000 पर स्क्वेअर मिटर झाली आसा. मोयड्या गेल्या 40-50,000 पर स्क्वेअर मिटर झाली आसा. पोरवरी गेल्या थंयसर 1,00,000 स्क्वेअर मिटर झाली आहा. जाल्यार हे जमनी आयज गोंयकारांक अफोर्ड जायना आनी हो सरकार विकसीत भारत विकसीत गोंय 2047 गजाली करता. आरे 2047 गोंयकारांक तुमी कितली जमीन दवरले. 2047 वर्सा जे गोंयकार आतां फुडें व्हडले जातले भुरगे त्या भुरग्यांक
एक स्क्वेअर मीटर तरी जागो घेऊक उरतलो काय? काय सगळं या दिल्लीकरांच्या भीतर असतोला आणि या पॉलिटिशियनांच्या प्रॉपर्टी सावंताच्या नावावर असतोलो? खंयच्याय गावानच प्रॉपर्टी सावंताची प्रॉपर्टी हा, खंयच्याय गावानच. तो मागीर मावळी बोड्ड्याच्यान काढला तो बायपास धर, तू होणा धर, तू आणि खंय धर, प्रत्येक जाग्याचेर हेंच्यानी आपले आपले प्रॉपर्टी करून दवरलेल्या. जाल्यार आमच्या सामान्य गोंयकाराक, ह्या बहुजन समाजाच्या भुरग्यांक एक स्क्वेअर मिटर तरी जागो उरतलो काय 2047 ह्या विकसीत गोंयान? जाल्यार गोंय कोणाक लागून तुम्ही विकसीत करता? हो विश्वजीत राणे आणि त्याचो लिडर प्रमोद सावंत आणि त्यांचो दोघांचो लिडर मोदी ह्यांका गोंय एक भांगराचे ताती दिता ती एक कोंबडी जाल्ली. आणि त्या कोंबडे कशी एकदा भांगराची ताती घेऊन तिका मारून उडवा पळय, हो प्लॅनिंग हे तिघू जाण मेळून करता. सेंट्रल प्रोजेक्टाच्या नावाचेर तुम्ही सगळे जमनी तुम्ही काढून काढून सरकाराक दिता. या सरकारान अजून पर्यंत एकूय अशी स्कीम काढूंक ना की ज्या जाग्याचेर बाबा जर कोमदार जागे तुम्ही एक्वायर करपाची गजाली करता, प्रायव्हेट लँड तुम्ही एक्वायर करता, बाबा गोंयकारांक लागून बारीक बारीक प्लॉट करून आम्ही दितले, गोंयकारांचो सर्वे करतले, गोंयकारांक आयज कितली घरां आसा, कितले घरां, कितले जाणांक घर ना, कितले जाण रेंटाक रावतात, कितले जाण लग्न जावन तेगे एकाच घरान रावतात, घरान तेंच्यो झगड्यो जाता. आणि मोदी हॅपिनेस इंडेक्साचे गजाली करता की गोवा बहुत खुशाल राज्य आहे म्हणून. कोणे सांगला तुका खुशाल? तुझे मंत्री खुशाल असतले, त्याचे चमचे खुशाल असतले, त्याचे लेमडे खुशाल असतले, तुम्ही खुशाल असतले, गोयकार खुशाल ना. गोयकाराक जीएमसीन गेल्या थंयसर न्याय मेळना, गोयकाराक मामलेदारान गेल्या थंय न्याय मेळना, गोयकाराक आजिलोन गेल्या तेका न्याय मेळना, गोयकार इंडस्ट्रीन जॉबाक गेल्या तेका न्याय मेळना, गोयकाराक पंचायतीन गेल्या तेका न्याय मेळना, गोयकाराक बाजारात गेल्या तेका न्याय मेळना. जाल्यार खंयचो गोयकार खुशाल असा? तुमचे मंत्री आणि त्यांची भुरगी ही सगळी खुशाल हा, आणि त्यांचे एजंट कोण आहात ते खुशाल हा, बाकी कोण खुशाल ना. सो भाषणां करपाक तुमकां बरी दिसता जाल्यार हे 39A, हांव सगळ्या गोयकारांक सांगता, हे 39A आतां तेंच्यांनी पास केल्या, हे फायनल नोटिफाय जाले, जाले याचा कायदो झालो, गव्हर्नरान पास केले की कोणाक पडले म्हणून समजपचे. तुमच्या घरांनी तुमच्या डोंगरा वयल्यान येयले उदक घुसना जाल्यार पळय, तुमचे बांयो सुकना जाल्यार पळय. ऑलरेडी आजगांव असल्या गांवान झरे तळी बांय सुकपाक लागलेल्या, कितल्याशाच गांवांनी आयज वयर डोंगरांचेर कन्स्ट्रक्शन येयला, त्यांच्यानी बोरवेला मारल्या, लोकांचे उदकाचे हाल जाल्ले आहा गोंय. आणि हे जे आयज ते विश्वजीत राणेंनी हे बीजेपीन जे हाडला, हे गोयकारांक फायनल वन शॉट लाईफ टाईम काबार करपाचो कायदो हा. हेतून फक्त दिल्लीकारां वांगडा सेटींग जातले, सुटकेस टू सुटकेस तेचे डिलींग जातले, आणि गोयकार फोणान पडटलो. गोयकाराक एक स्क्वेअर मिटर सुद्धा जागो घेवपाची ताकद उरपाची ना, हे गोयकारांक लक्षात दवरपाक जाय. हो विश्वजीत राणे आयज आमकां असेंब्लीन सांगता की तुम्ही आर्जीन बहुमत हाडा, मेजॉरिटी हाडा आणि मागीर तुम्ही उलया म्हणून. ह्या विश्वजीत राणेन त्यांना आमकां चॅलेंज केली, IIT घालून दाखया म्हणून. ती IIT घालून दाखयली, उजो गेलो तेल लायत म्हटलेले, तो उजो गेलो तेल लायत काय तू गेलो तेल लायत पळय, ते लोकांनी पळयल्ले आसा. भिकारी कसो रडोन तुका माफी मागपाक लायल्या लोकांनी, आणि तू आयज परतो अर्जीक चॅलेंज करता. तुवें त्यांना सांगलेले की इलेक्शन कंटेस्ट कर आणि पोगो बील घालून दाखय म्हणून. आम्ही इलेक्शन कंटेस्ट केले, आमचा आमदारू येयलो, आमच्या आमदारान पोगो बिलूय घातले. अरे तुझ्याकडे लेमडे कापासतात ना मरे, तुझ्याकडे कापासतात ना मरे ते पोगो बिलाचेर उलोवपाक, कित्याक तुवें अख्खी वाळपय मुन्सिपाल्टी बांगलादेशान रोहिंग्याक मरे विकला. हा थंय कसले कसले एक्टिविटी चलता ते पळय, आणि तुझी बायल किडनॅपिंगाचे गजाली करता. हा ते रोहिंग्यांक भरला रे कोणी? तेंका मतदार केला रे कोणी? मुन्सिपाल्टीन सगळी इल्लिगल घाटियांची घरां कोणी केली? रोहिंग्यांची घरां कोणी केली? त्या बांगलादेशची घरां कोणी केली? मावशे पंचायतीन पावले मरे ते,
मावशे पंचायतीन सगळे तूं कितें आतां कोणाक भरला तें पळय, आनी जॉबां कोणाक दितात तुमी? हिंदुत्वाचे गजाली करतात मरे तुमी. तुमी त्या बांगलादेशीक आनी रोहिंग्याक हाडून तुमी गोंयकार केल्यात, आनी तेंकां सगळे नोकरे दितात, तेंकां सगळे घरां दितात, तेंकां तुमी आतां कावन्सिलर सुद्दां करतले, तेंकां तुमी वोटर केल्यात, आनी तुमी आमकां गजाली सांगता? तुजी बायल उलयता थंय, ती लस तरी आहा तुमकां उलोवपाक? आनी तूं आर्जीक चॅलेंज करता, परतें सांगता आर्जीन तुजी चॅलेंज जी असेंब्लीन केल्या पळय ती एक्सेप्ट करता आमी. आमी आर्जी बहुमत हाडटले, आर्जी सरकारान येतले, आनी तुमची जी कारस्थानां आसा पळय ती कशी भायर काडटा आनी मागीर तेजे कसो विल्लेवाट लायता पळय, हे आर्जी पळयतले, आख्खे लोक पळयतले. आनी तुजे असले चॅलेंज, तुका चॅलेंज दिवपाची लायकी तरी आहा तुजी? तुजो असलो थर्ड क्लास मिनिस्टर भिवकूट सामको फालतूर उतरार ना उरपी असलो मनीसूच पळोवंक ना मरे. हांव ह्या 70 IIT कशी हाडटलोच म्हणून सांगपी तूं? तूज मनीस मागीर सांगता की IIT कशी येता ती आपूण पळयता म्हणून. आरे तुका मात तरी लज आहा, कितें उलयता ती उगडास तरी उरता तुका? मात तरी उगडास तरी उरता तुका? हो तूं जी दारोलकराची फायल काडटालो मरे, फायल आपडलेली मरे मिडिया फुड्यान, तुवें तेजे फार्म हावस पळयतलो आमी, हे खंय गेले? उखल्ले बॅग जिता कडल्यान सेटींग गेले जिता कडेन? कितले घेतले सांग आमकांय कळपाक जाय, जिता कडल्यान तुवें कितले घेतले ते? कसले फार्म हावसाचे जिताचे तुवें आतां सांगता जीत आनी बसोन तुमी केला म्हणून उलयला म्हणून? पेडण्या सेल करपाची डील केल्या मरे जिता वांगडा, तो पयली लँड डिलरूच, तेजे केसी आहा SID जागे चोरला म्हणून. आं त्या लँड डिलराक घेवन तूं बसलो मरे लास्टाक, केले मरे सेटींग पेडण्याचे, केली मरे डिलींग मांद्र्यान पेडण्या कॉन्स्टिट्युएंसीची? जाल्यार तूं खंयच्या उतरांनी उलय? तुजी उतरां काडप तुजी तर लायकीच ना. जे असेंब्लीन तुवें व्हडले व्हडले भाशण केल्ले गेल्या फावटी, दुसरे दीस तुका सॉरी मागची पडली मरे. हांव व्हडलो राजा जाल्लो मरे तूं, महाराजा तुका दिसलें 70 हे म्हणून ती असेंब्ली तुमची राण्याची, हे म्हणून फॅमिलीचो घर म्हणून, ते काय फार्म हावस म्हणून समजलेलो असेंब्ली? व्हडली व्हडली भाशणां केल्ली मरे तुवें तेन्ना, आं ते गोवा फाउंडेशन हे ते फ्रॉड आनी माती गोबर, दुसरे दीस माफी मागची पडली मरे, लज ना? एवरी टायम उलयता माफी मागता, एवरी टायम उलयता माफी मागता. आतां जर आमी 4 दीस जर तुका धरीत न्हू, परत आमकां फोन करतलो निलाजरो को, लज नासलेलो को? इतलो थर्ड क्लास मनीस तूं, आरे आमची पदयात्रा आडयता आनी आमच्याच कडेन आमकांच फोन मारता, लज नासलेल्या? मात तरी लज आहा मरे तुका? हो भिकारी कोण मरे तूं? व्हडलो राणो म्हणटा मरे स्वताक, आं खाशे खाशे करता मरे तूं, आनी लेमडो कडो लेमडो कसो पांया कडेन येता आर्जीच्या? हय तुका आमी हेच्या पयली असेंब्लीच्या पयली तुका सांगलेले, तुज्यान जर कापास्ताद आसा जाल्यार 70 लोकांच्या जमनीचो विशय सॉल्व कर म्हणून, जाल्यार तुवें तो सॉल्व करूंक ना. तुवें आनी तुज्या बायलेन असेंब्लीन आजून पर्यंत आतां 4-3 दीस जाले, पूण 70 जमनीचो विशय तेका लागून कायदो तुवें असेंब्लीन काडूंक ना, मांडूंक ना. तुज्या बापाय कडेन 50 जावंक ना, तुज्याय कडेन आतां 15-20 जायना, तुज्या बायले कडेन जावपाचें ना, म्हणजे थंयच्या लोकांक सकयलूच दवरप, तेंचे जमनी गव्हर्मेंटाचेच दवरप, तेंकां एन्क्रोचर म्हणून लावप, तेंची जमीन फॉरेस्टान घालप, तेंकां मोकाश्यान दवरप, तेंच्या आल्वार एंडलँड तेंच्या नांवार करप ना, हे सगळें षडयंत्र तुज्या बापायन आनी आतां तूं करता 70 लोकां वांगडा. तुजे काप आसता तुका आमी चॅलेंज करता, कर एक्सेप्ट. व्हडलो राणो मरे तूं म्हणटा, विश्वजीत राणे म्हणटा मरे, कापास्तात तुजी 70 लोकांचे जमनी तेंच्या नांवार कर आनी तेंकां तेंचो हक्क दी. हळदी कुंकू केले म्हणून जावपाचें ना बायलेक सांग, हळदी कुंकू करून लोकांक पिशान काडूं नाका, टोर्नामेंट करून लोकांक पिशान काडूं नाका, ते बापायचो बर्थडे करून पिशान काडूं नाका. हे तुमची जे असेंब्लीन वयता पळय ते बर्थडे करपाक न्हू, हांगा तुमी कितें करता? हांगा डिलींग करता सुटकेस टू सुटकेस आनी बापायचे बर्थडे करतात, 500 बसी हाडटात थंय आनी लोकांक नियाजाचे ते पुलाव वाडटात उडयतात कुत्र्यांक कहे. हय 70 लोक कुत्रे दिसला तुका, लेमडे दिसला, उडयतात ते तेंकां बिस्किटी उडयतात ते. ही असेंब्ली तुज्या बापायनूय सारखी यूज करूंक ना ती, आनी तुवेंनूय सारखी यूज करूंक ना. जर केल्ली जाल्यार 1972 जेन्ना सर्वे जाल्लो तेन्ना 70 जमनी, 70 देवळां, 70 घरां फॉरेस्टान लागची नासली,
सत्तरीच्या लोकांचे काजू, लोकांचे बागायती, गव्हर्नमेंट लँड आणि ते एन्क्रोचर लागचे नसले. लोकांचे आलवारे लँड असा लोकांच्या नावार जावपाचे. तुमचं मोकासो तुम्ही सांभाळून दौरल्या, तुझ्या बापायन तुझं मोकासो सांभाळून दौरलो. बाकी सत्तरीच्या लोकांक फोनात घातल्यात तुम्ही, हळदी कुंकू करतात आणि ते परत या साड्यो वाटतात. हय, लज दिसपाक जाय तुमका, लज दिसपाक जाय. जी देवळां धुवपाक वयता पळय ती देवळां कोणाच्या जाग्यान आहा ती पळय अजून मेरेन. तुम्ही आयज जे करतात पळय, विश्वजीत राणे सांगपाक सोदता, तू एव्हरी टाइम फुडे सरता फाटी सरता. तू एक सगळ्यांत व्हडलो निलाजरो मिनिस्टर आयज जर आख्या हेतून असेंब्लीन कोण आसा जाल्यार तू निलाजरो, लज नासलेलो राणो तू. कित्याक म्हणटा लज नासलेलो? एक स्टेटमेंट करा, फाटी घेवप, स्टेटमेंट घेवप, फाटी घेवप, स्टेटमेंट घेवप, फाटी घेवप. एव्हरी टाइम तुझी हिस्ट्री जाल्ली हा. तू यू टर्न न्हू, तू कसलो टर्न मारता तुकाच खबर ना. फाटी फुडे, फाटी फुडे, फाटी फुडे हेच चलता तुझे. आणि व्हडलो हिरो म्हणून दाखयता, व्हडलो आपण डबंग म्हणून दाखयता. त्या सत्तरीच्या लोकांक गुलामगिरीन दवरला म्हणून तुका राजा कसो दिसलो तू. एसएमपी बापायचो फाद म्हणून तुमच्या सत्यनारायणाच्या पुजे गेल्यात तुम्ही दोघां जाणा थंय. करा मरे लोकांची जमनी नावार, हळदी कुंकू करता ते भिया वाटा लोकांक. जमनीचे पत्रां कागदपत्रां वाटा, जमनीचे हक्क मालकी हक्क दिया तेंका. परादी वाटू नाका, नाचो नाका, ते फोटो घालू नाका. महिला मंडळांक धमके घालून तेंका जे व्हरता पळय मिटींगे, तू येना जाल्यार ते बायलांचे झगडे लायतात तुम्ही गांवांत. बालवाडीच्या बाईंक तू यूज करता, हय तू दिता पगार तेंका. आणि तुका जर दिसा तुका असेंब्लीन कोण ऑपोज ना म्हणून, एकटोच आमदार पुरो, बाकीचे कोणूय आमकां फरक पडना. कोण सेटींग करता, कितें करता, आख्खे गोंय पळयता. कोणाक कापासनात तुझ्याकडे आवाज काढपाक. आमचो आरजीचो आमदार 30 वर्षाचो भुरगो आयज कापासनात दवरता तुका चॅलेंज करपाक, आणि तुमच्याकडे उत्तरां नासता तेची. आयज एकटोच आमदार गोंयकारांक लागून उलयता, गोंयच्या जमनीक लागून उलयता, गोंयच्या नोकऱ्यांक लागून उलयता, गोंयच्या अस्तित्वाक लागून उलयता, तोच तुमकां परवडना. आणि 8 जाणांनी 10 जाण असल्यार तुम्ही मरपाचे सोडपाचे जीव, तू बड्डेच करीत उरपाचो थंय. तुम्ही आमकां काबार केले, आमकां बहुजन समाजाक सोपयल्यात, तुम्ही सोपयल्यात, भिकेक लायल्यात. आमच्या फुडल्या पिळगेक 1 स्क्वेअर मीटर जागो तुम्ही दवरच्यात ना, आतात ना घेवपाक आमच्याकडे ताकद. आतात ना एक फ्लॅट घेतलो जाल्यार आमच्या गोंयकारांकडे ताकद. आणि तुम्ही काबार करून उडयल्यात हॉलिडे होम, सेकंड होम, थर्ड होम, सेलिब्रिटी होम, रो विला, यो विला, लग्जरी विला बापायचो फात करून दवरल्यात आणि काबार केल्यात आमकां गोंयकारांक, काबार केल्यात. आणि फक्त भाषणात स्वयंपूर्ण गोंय, स्वयंपूर्ण गोंय, स्वयंपूर्ण गोंय तसं हे मुठ्ठा. आणि स्वयंपूर्ण गोंय, विकसित गोंय, हे गोंय, ते गोंय, अरे तुझे प्रॉपर्टी एकट्या भुरग्याक लागून कितले रे करतलो, कितले करतलो प्रॉपर्टी. आणि आम्ही कितें करपाचे, आमच्या गोंयकारांनी कितें करपाचे, बहुजन समाजाच्या भुरग्यांनी कितें करपाचे? रस्त्यार रोवपाचे, रस्त्यार न्हिदपाचे, रेल्वे स्टेशनार न्हिदपाचे, काय बस स्टँडार न्हिदपाचे, ह्या फुडें काय झोपडपट्टेन रावपाचे रे? प्रत्येक धंदो तुम्ही विकल्यात, प्रत्येक जॉब तुम्ही विकल्यात. गोंयकारांक इतलेच सांगता, जर तुम्ही आता जागे जायना तुमचे गाव नष्ट जातले, तुम्ही नष्ट जाताले. अशें धरू नका की गाव नष्ट जातलो, आमचो डोंगर नष्ट जालो म्हणून आम्ही जावचे ना. म्हणून तुमचे घरां उदकांत व्हावन वयतली. उदकाक तुम्ही रडटाले कित्याक म्हादय हेंच्यांनी विकलेले हा. जे आमचे ग्राउंड वॉटर आहे ते जर आम्ही सालवार करीना, आणि ग्राउंड वॉटर जे आमचे बायो, तळी, झरे जे हा पळय ते सगळे डोंगराचेर डिपेंड असा. डोंगर आपल्या पोटान हे उदक दवरता आणि ते आमकां आख्खे गिमभर दिता. थोनपोट कसे वागो नका, इलिटरेट कसे वागो नका, यांचे गुलाम कसे वागो नका. हे बीजेपीन हिंदुत्वाच्या नावात फोटिंग हे फोटो नका. हिंदुत्व बिंदुत्व काय ना यांचे. आयज बोमा बडयता हिंदुत्वांकूच, आयज हिंदूंकूच बडयता बॉमाचे. सगळ्यांचेर आयज केसी घातल्या, तेंकां कोर्टान व्हरोन गुंडा नॅक्सल अर्बन नॅक्सलायड हे हिंदूंकूच केला. केरी लोक रडटा ते हिंदूच आसा, उजगांव लोक जमनी खातीर रडटा ते हिंदूच आसा, मेळावली रडलेले ते हिंदूच आसा. सत्तरीचे जमनी नावार करपाक लागून हिंदूच झगडटा. हिंदूंचेच जमनी नावार ना, हिंदूच एन्क्रोचर म्हणून लागला, हिंदूच आयज फॉरेस्टान लागला, हिंदूच आयज मोकाशान आसात, हिंदूचेच आयज आलवार लँड जावंक ना.
सो हे हिंदुत्वाचे हेतून पिशे जाऊ नका. हे आज रामाच्या देवळाचे रामाचे गजाली करता न्हू. हे आमकाय जाय जय श्रीराम. आम्ही पुत्ता आमकां बीजेपीन शिकोवपाची गरज ना. बीजेपी केन्नाची आनी जय श्रीराम केन्नाचो, हेंच्या बापायचो देव न्हू तो, आख्या हिंदूंचो देव आनी हे बीजेपीन शिकोवपाची गरज ना आमकां. जय श्रीराम कितें ते, ह्या जय श्रीरामाक जर तुमकां रामाचे जर पडला जाल्यार हो ढवळीकर जो बीजेपीचे हिंदुत्वाचे गजाली करता हो एमजीपीचो हो ढवळीकर जो बीजेपी वांगडा नाचता जो ममता बॅनर्जी वांगडा थंय डान्स करपाक गेल्लो हो ढवळीकर उंदीर गांवान मडकय कॉन्स्टिट्युएन्सीन थंयसर रामाच्या देवळा कडेन एसटीपीचो प्लांट कसो हाडटा. त्या रामाक रामाच्या देवळाक तेकोन एसटीपीचो प्लांट ते सिवेजाची घाण अख्ख्या गो अख्ख्या फोण्याचे गुमूत थंयसर कशें हाडटा सांगपाचे न्ही ह्या ढवळीकरांक. त्या राम तो राम लागना तुमकां, तो राम लागना तुमकां. खंयचे देवूळ तुमी सोडिनात, कोणाचे हिंदूंचे घर तुमी सोडिनात. मोपा एअरपोर्टाचेर 80% लोकांक अजून हिंदूंक पयशे मेळोंक ना. लिंक रोड बांदले अख्खे सगळे 100% हिंदूंची जमीन तुमी खाल्ल्यात. ते हिंदू बायलांक तुम्ही बडयल्यात, भितर घातल्यात, गुड्डायल्यात तेंकां. आनी हिंदूंचे गजाली करतात तुमी. तुमचे हिंदुत्व तुमच्या बोल्सान दवर. आमी हिंदू आमकां खबर आसा, आमच्या रक्तान आसा. तुमच्या भाशेन इकलले हिंदू न्हू आमी. तुमची कापासतात ना हिंदुत्व. हिंदू कितें लोकांच्या फुड्यान सारके हाडपाक तुमी पिशे करतात लोकांक. आनी आयज ह्याच हिंदूंक तुम्ही त्यांच्या जमनीतल्यान त्यांना बाहेर काढपाचे षडयंत्र ह्या दिल्लीकारां वांगडा मेळून तुम्ही आज केल्ले हा. हे दिल्ली लॉबी आज कायदो करता तो कायदो ह्या असेंब्लीन जाता लोकांनी लक्षात दवरपाक जाय. जितले दिल्लीकार आसा हो सरकार चलयता. जो जो कायदो येता हो फक्त दिल्लीकारांक लागून येता, ह्या बिल्डर लॉबीक लागून येता, ह्या एजंटांक लागून येता, ह्या डिलरांक लागून येता. आज प्रत्येक आमदार आसा तो लँड डिलींग येता. सगळे आमदारांक फक्त आमचो आमदार सोडला, सगळ्यांक आपले आमदार आपले आपले कॉन्स्टिट्युएन्सीन व्हडली व्हडली मेगा कन्स्ट्रक्शनां जाय. डोंगर काबार जाल्ले जाय, शेतां काबार जाल्ली जाय. दाखोवपाचो एक आमदार जेणे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन मेगा कन्स्ट्रक्शन हाडयला. आमी दाखयता आमच्या आमदारान कितले कंप्लेनी घातल्या मेगा कन्स्ट्रक्शनाचेर, कितले कंप्लेनी घालून तेजेर सुटावो केल्लो आसा, कितले प्रोजेक्ट हाडयल्ले आसा आमी दाखयता. दुसऱ्या एका तरी आमदारान 39 आमदारांनी दाखोवपाचे त्यांच्यानी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितले प्रोजेक्ट हाडयला, ते कितले कंप्लेनी केल्या आपल्या नावार, ते दाखोवपाचे. आनी विश्वयतांक म्हटलाय सगळे 39 जाय, फक्त विरेशाक नाका म्हणून. हय आमकां नाका, आनी आमी एकटे रावपाक प्रिफर करता. देट इज द रिझन आरजी एकटी आहा. दीस इज द रिझन कित्याक आरजी कडे सेटींग जायना, आरजी कडे दलालगिरी जायना, आरजी कडे मॅच फिक्सिंग जायना. बाकी सगळे मॅच फिक्स करतात थंय. हे सगळे नॅशनल पार्टी आसा पळय आनी तो गोवा फॉरवर्ड. हो गोवा फॉरवर्डाक तर उलोवपाचेच ना. तेजे पीएच आनी तेजे कारस्थान काडटा थोडे दीस राव. विश्वजीत तुजो फ्रेंड न्हू तुमी लँड डिलिंगेन पयलींच्यान वांगडा तुमी. तुमची यादी दोस्ती आहा पळय 16 आनी 39 बारसो केला फक्त दुसरो आनी काय ना करूं. नाव फक्त चेंज केला. लोकांनी लक्षांत दवरपाक जाय की हो विश्वजीत राणे आनी हे जे बाकीचे आहा हे गोंय काबार करपाक येल्ले आहा. गोंयचे जमनी सगळे विकपाक येल्ले आसा आनी गोंयकारांक रस्त्यार हाडपाक येल्ले आसा. गोंयकारांनी बारीक तुमी आयज बसान विचार करा की तुमच्या कडेन तुमच्या घरांतल्या तुमच्या भुरग्याक एक स्क्वेअर मिटर जागो आपले घर जर बांदतलो जाल्यार 300 स्क्वेअर मिटरचो प्लॉट गोंयान घेवपाक लिगल प्लॉट घेवपाक ताकद आसा काय ना विचार करा आयच्या दिसा. आनी मागीर विकसीत गोंय 2047 कितें आहा पळय तशें स्वयंपूर्ण गोंय घातले पाड पळय तशें विकसीत गोंय म्हणजे गोंयचे पाड, गोंयचे लॉजिस्टीक हब, गोंय एक सेक्स ट्युरिजम डेस्टिनेशन, एक ड्रग हब, हें करपाचें. हें सगळें ह्या मोदीचे ह्या बीजेपीचे आनी ह्या नॅशनल पार्टीचें षडयंत्र आनी कांय. आमी गोंयकारांक इतलेंच सांगता 39 हें घातक आसा. हेच्या विरुद्ध हेच्या अगेन्स्ट आवाज काडपाची गरज आसा. सगळ्या लोकांनी आप आपले गांव म्हणजे आपणाक सालवार करतले. गांव सोड, गांव डिफरंट एंटिटी आसा. तो गांव जर नष्ट झालो, ते गांवातले डोंगर जर नष्ट झाले, ते गांवातली शेतां जर नष्ट झाली, थंयसर जर भायले पॉप्युलेशन येवन बोलले, थंयसर जर मेगा कन्स्ट्रक्शन जाले, तेचे ट्राफीक तुमकां सोसपाक जाय, तेंकां लागून रोड वायडनींग करतले तेन्ना तुमची घरां काबार जातली, ती जेन्ना शेतां काबार जातली तेन्ना जे पावसान उदक पडटले, जेन्ना पावस पडटलो ते उदक तुमच्या घरांनी वयतले, जेन्ना तो डोंगर कट जातलो तेन्ना त्या डोंगरान जे पोटान उदक घेता पळय ते डोंगरा पोटान घेवचो ना, ते उदक भायर मारतलो, ते उदक तुमच्या घरांनी घुसतले. लँडस्लायड जावन तुमची माती तुमच्या वणटी उडोवन तुमच्या घरान तुमच्या भुरग्यांची
पोना मातये पोना तुमची भुरगीं आसतली, तेंची मोडी आसतली, हे विचार करा. ही रियलिटी आहा, हार्श रियलिटी आहा. हो बीजेपी गोंयांक आयज तसोच फुडें व्हरता. तांकां गोंयच्या पर्यावरणाचें पडलेलें ना, गोंयकारांचें पडलेलें ना, कोणाचेंच पडलेलें ना. हे फक्त दिल्लीचे एजंट कशे ह्या बीजेपीक फक्त तेंची पाकिटां पावोवपाची, फक्त बॅगां पावोवपाची, हेंची फक्त इलेक्शन कॅम्पेनिंगाक फंडींग करपाचे, आपले पोटले भरपाचे, आपले प्रॉपर्टी करपाचे, आपल्या भुरग्यांक राखून दवरपाचे, आपल्या फुडल्या 100 पिळग्यांक लागून प्रॉपर्टी सालवार करून दवरपाची. हेच हे फक्त मिनिस्टर आनी आमदार जे आहा पळय हे करता. आनी आमी वयता हेंच्या फुड्यान फुगड्यो घालता, हेंच्या बर्थडेक वयता, थंय खुर्च्यो भरता, वतान थंय बसता मिटींगेक, हेंका लागून टाळयो मारता, हेंका लागून दुसऱ्यां कडेन झगडटा. आरे तुमी जे कोण झगडटात पळय ह्या बीजेपीक लागून, आरे तुमच्या भुरग्याक घर घेतलो ताकत ना, तुमच्या भुरग्याक डायरेक्ट मेरिटाचेर नोकरी मेळपाचे चान्सीस ना, तुमच्या भुरग्याक बाजारांत शॉप घेवन धंदो करतलो जाल्यार तेज्या कडेन ताकत ना, तुमच्या चेडवाक आयज सुशेगाद रातचे सांजचे भोंवतले म्हणल्यार तेज्या कडेन सेफ्टी ना, जाल्यार कसले रे बाबा टाळयो मारता. आनी ही बीजेपी हिंदुत्वाचे गजाली करता जाल्यार 10 वर्सां जाली मोदी सरकार वयर आसा, 12 वर्सां जाली गोंयांत आसा. हिंदूंक लागून कितें कायदो काडला हेंच्यांनी? जॉब रिजर्वेशन आहा हिंदूंक लागून, हिंदूंक लागून बाजारांत जागो आसा, एलॉटमेंट आसा, हिंदूंक लागून गव्हर्मेंट जॉबाक लागून प्रायोरिटी आसा, हिंदूंक लागून प्लॉटींग आसा, हिंदूंक लागून फ्लॅट्स आसा, हिंदूंक लागून आनी कितें दवरला गव्हर्मेंट ऑफिसांत गेल्या जाल्यार हिंदूंक लागून सेपरेट लायन आसा, हिंदूंक लागून पंचायतीन गेल्यार रोखडी कामां जाता. कितें केलां हिंदूंक लागून? कसले गजाली तुमी हिंदुत्वाचे करतात? कोणाक फटयतात? बस्ती रे कोणाचे करून दवरल्यात तुमी गोंयांत? आयज हिंदुत्वाचे गजाली करतात, बस्ती कोणाचे करून दवरल्यात तुमी? आयज सो तुमी हिंदूंक तर पिशे काडूच नाका, गोंयकारांकूय पिशेन काडूं नाका. आयज हिंदू क्रिस्तांव आहा पळय, हें आमी कशें रावता, कितें रावता हें तुमकां खबर आसा पळय. डोंगरे वयल्या फेस्ताक हेका तुमी पयला आसता सायबिणीचो हें घेवन आमचे हिंदू कशे पालखी घेवन खांदार खांद मारून कशे वयता ते. तेंकां आमकां तुमी डिस्टर्ब करपाचो प्रयत्न करूं नाका. हांगा गोंयान गोंय कशें चलोवपाक जाय, गोंयान कशें रावपाक जाय आमकां खबर आसा. तुमी भायल्या घाटयांक हाडून आमच्या भितर कॉम्युनल हेट्रेड निर्माण करपाची गरज ना. आयज तुमी आमचे गांवाचे सगळे अर्बनायजेशन जे करता पळय, हो विजय सरदेसाय व्हडले काणयो सांगता. पयलीं गोंयान अशे तिटे आसले, हे आसले, ते आसले, थंयसरूच बिल्डींगे येताले, थंयसरूच मार्केट. आरे तूं मेल्या 2.5 वर्सां आसलो मरे डीसीपी मिनिस्टर, तेन्ना 16 बी हाडून गांवां गांवांत बिल्डींगे कशे दिले तुवें? कन्स्ट्रक्शन चॅक कर, फायली कितले हेंचे सायनी मारला ते तुवें आनी तुज्या डिपार्टमेंटान चॅक कर, कितली परमिशनां गांवांत दिल्या बिल्डींगेक ती. सो कसले गजाली सांगता तूं? पिशे लोकांक कितें पिशे समजला हय? तुमची भाटकारशाही मरे एक्च्युली चड जाल्ली आहा. तुमी बहुजन समाजाक सोपोवपाक येल्ले आहात, सोपोवपाक बहुजन समाजाक लाचार आनी गुलाम तुमी करून दवरले. आनी ही गुलामगिरी सोपोवपाक आरजी येल्ली आहा हे लक्षांत दवरात. तेच तुमकां खटकता, तेच तुमकां लागता. तुमची भाटकारशाही काबार करपाक ही आरजी येल्ली आहा. आनी आरजी हे काबार करतलीच. गोंयकारांक गोंयकारांचो न्याय हो मेळटलोच. सो वयता वयता सगळ्या लोकांक सांगता हे 39 हे अपोज जावपाक जाय, तुमचो सगळ्यांचो आमकां साथ जाय. हे जर जाले गोंय उरपाचें ना, तुमी उरपाचे ना, गोंयकार उरपाचे ना, तुमचे गांव उरपाचे ना, तुमचे घरां उरपाचे ना, तुमची तळी उरपाचे ना, तुमचे अस्तित्व उरपाचे ना. ही अस्तित्वाची लढाई आमकां फुडें व्हरपाक जाय, ती आमी फुडें व्हरया. आरजी तुमच्या वांगडा आसली, आसा, आनी ह्याय फुडें आरजी तुमच्या कडेन आसतली. आतां सगळ्या गोंयकारांक एकूच हो बातो म्हणल्यार आरजी. So vote for football, let's revolution, Uzo.